सांगली विधानसभा निवडणूक दोन हजार च्या अपक्ष उमेदवार मान्य जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या महाविकास आघाडीच्या विचाराचे पुरोगामी विचाराच्या संघटनेचे या सांगली शहरावर सांगली जिल्ह्यावर प्रेम करणारे दादांच्या विचाराचे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या विचाराचे स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे स्वर्गीय आर आर आबांच्या विचाराचे सर्व तो नेत्यांच्या पुरोगामी विचाराचे सर्व मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र हो एक परिस्थिती सातत्याने तुम्हा आम्हा सगळ्यांवर निर्माण होत गेलेली आहे सहा महिन्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला कुठेतरी ही आता परिस्थिती बदलली पाहिजे हा संघर्ष आता संपवला पाहिजे म्हणून तुम्ही मला खूप प्रेमानं खूप लाडाने आपला स्वतःचा भाऊ समजून आपला मुलगा समजून तुम्ही मला निवडून दिलं आणि अपेक्षा ही होती की आता जनतेनं त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे जनतेनी पुढची राजकीय दिशा दिलेली आहे जनता कुठल्या विचाराच्या मागे राहणार आहे जनतेने दाखवून दिले म्हटल्यावर पुन्हा ह्या कुटुंबाला संघर्ष करावा लागणार नाही असं आमच्या सगळ्यांचं तुमच्या सोबत मत झालं होतं मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो कुठेतरी आम्ही कमी पडलो ह्या विधानसभा मतदारसंघातन जयश्री वहिनी इच्छुक असताना त्यांना उमेदवारी मिळून दिली पाहिजे होती ही तुम्हा सर्वांची माझ्याकडनं अपेक्षा होती किंवा डॉक्टर विश्वित कदम साहेबांकडनं अपेक्षा होती मात्र ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही ह्याच्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आरोपी आहे गुन्हेगार आहे तिथं कुठेतरी मी कमी पडलो पण एक पॅटर्न ह्या ठिकाणी गेल्या पाच दहा वर्षात दिसून येतो दोन हजार चौदा नंतर आमच्या कुटुंबाला एकदाही काँग्रेसची उमेदवारी मिळालेली नाही लोक मागच्या लोकसभेत फसवणूक झाली मागच्या विधानसभेत ठरवलं देऊ नका ह्या लोकसभेत परत सांगितलं देणार नाही या विधानसभेत मिळणार वाटत होतं तरी मिळालं नाही काय नेमकी चूक या वसंतदादा घरांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूला किंवा विरोधात केली आहे ह्याचा प्रश्न हा आमच्याकडनं सुटत नाहीये निष्ठा कुठे कमी पडली का आदर्श कुठे आम्ही सोडले का विचार सोडले का मदन भाऊ अपक्ष निवडून आले आले आल्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला तुम्हाला माहित नसेल तर सांगतो दोन हजार चार ला तुम्ही सगळ्यांनी मदन भावना ज्यावेळी अपक्ष निवडून दिलं ते मदनभाव अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी काँग्रेसला फक्त एकट्यानीच सत्ता स्थापन करण्यासाठी सहकार्य केलं नाही तर त्यांच्यासोबत तब्बल अकरा अपक्ष आमदार ह्या सगळ्यांची मोड बांधली आणि सगळ्या ह्या अकरा बारा आमदारांना घेऊन काँग्रेस पक्षाला त्यावेळेला पाठिंबा दिला आणि म्हणून त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेब पुन्हा एकदा त्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले होते पण मंत्रीपद त्यावेळा सुद्धा मदन भावना दिलं गेलं नाही दोन हजार आठ ला अशोक चव्हाण साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला फक्त शेवटचे आठ दहा महिने मंत्रीपद मिळालं का सातत्याने अन्याय ह्या कुटुंबावर ह्या घरावर होत गेलाय मला माहित नाही पण ज्या ज्या वेळा आमच्यावर अन्याय आलाय झालाय त्यावेळी आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला सावरून घेतलेला आम्हाला साथ दिलेले याबद्दल तुमच्या सर्वांचा मागेल तेवढे आभार कमी पडतील खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलेला परिस्थिती जशी निर्माण होत गेली तसं तुम्ही आमच्या सोबत राहायला राहत गेला हे आम्हाला पाहिजे आम्ही दिसलेला आहे आम्ही पाहिलेला आहे तसा तुमचा प्रेम आमच्या कुटुंबावर पुढेही राहावं ह्यासाठी आम्ही तुमच्या पुढे आलेलो ह्या मागच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या चे लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष निवडून येणं लोकसभेला अपक्ष निवडून येणं सोपं नव्हतं माझा आर्ज भरायचा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी घेतला गणपतीचे दर्शन घेऊन आपण इथं चालत आलो प्रचंड गर्दीत चालत आलो त्या गर्दीतून वाट माझ्यासाठी जयश्री वहिनी करत होत्या ह्याची जाणीव आपण कुणी विसरू शकणार आणि म्हणून त्यात शंका काय उत्सुकता काय विशाल पाटील येतील का त्यात कसली उत्सुकता हे कुटुंब एक ठेवलं पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे तुम्हा सर्वांची अपेक्षा आहे की आम्ही एक राहिलो पाहिजे खूप लोक तुम्हाला काहीतरी बोलतील आमच्यावर टीका व्हायचा प्रयत्न होईल ह्या देशात मी अजूनही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी दिल्लीत लोकसभेत काम करतो या राज्यात काम करतो ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची महाविकास आघाडी नाही आहे यात काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्याच्या सोबतीनं शेतकरी कामगार पक्ष आहेत इतर खूप समाजवादी पार्टी आहे विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा ह्याच महाविकास आघाडीचा घटक आहे शेजारच्या जिल्ह्यात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं एक उमेदवार जाहीर केला त्या जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म देऊन दुसरा उमेदवार उभा केला त्या ठिकाणी आता भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी लढत चालू आहे मग काय काँग्रेसने भाजपकडनं पैसे घेऊन लढव निवडणूक लढवली नाही तिथं आपण म्हणतो मैत्रीपूर्ण लढत ह्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही म्हणून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून जयश्रीदेव वैनीना आपण तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभं केलेलं आहे हे आपल्या अपक्ष म्हणून उमेदवार आहेत हे महाविकास आघाडीचा मी घटक पक्ष आहे हा माझा उमेदवार आहे मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो माझी अपेक्षा आहे जसं नव्याण्णवच च शंभर हे लोकसभेत झालं तसं महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पक्षाचे नव्याण्णव निवडून यावेत आणि जयश्री वहिनी हे शंभरावे आमदार म्हणून त्या ठिकाणी जा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार ह्या मदन मतदारसंघात मदन भाऊने जे काम केलेलं आहे जे लोकांचे मन जिंकलेले आहेत मदन भाऊ हा असल सांगलीचा हिरा तुम्ही आम्ही कुणी टाळू शकणार आणि ह्या हिराची हिरकणी म्हणून आज जयश्रीता ह्या ठिकाणी काम करतात त्यांच्या नावातच श्री आहे श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण आज नारळ फोडलेला आहे ह्या गणपतीच्या श्रीच्या नगरीत त्यांच्या नावात श्री आहे त्यांच्या नावात जय आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जय श्री त्यांचाच विजय होणार यात मात्र काय तिळम शंकर मी तुम्हाला अजून खूप बोलणार आहे मात्र आज माझी इच्छा आहे की वहिनींनी ह्या ठिकाणी बोलावं वहिनी त्यांचे मुद्दे मांडावेत त्यांची अडचण मांडावी आपला पती गेल्यावर काय त्रास त्यांना झाला आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना कसा आधार दिला याबद्दल बोलावं या सांगलीला एक महिला आमदार जवळजवळ जो 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 चाळीस पंचेचाळीस वर्षांनंतर मिळण्याची संधी निर्माण झाली याबद्दल प्रतीक दादांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ते ह्या पदासाठी कसे सक्षम आहेत तुम्ही एक अपक्ष म्हणून मला दिल्लीत पाठवला तर मी दिल्लीच्या त्या तक्ताला हलवण्यासाठी लोकसभेत आवाज उठवला मी तुम्हाला आश्वासन देतो की जर आणि तुम्ही करणारच आहे पण जेव्हा जयश्री वहिनीना तुम्ही त्या विधानसभेत पाठवाल त्या तुमच्या आवाज म्हणून त्या विधानसभेत गरजणार आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न माहीत असलेल्या जयश्री वहिनी त्या लोकसभेत तुमचे प्रश्न मांडणार कारण गेल्या दहा वर्षात ह्या ठिकाणी ज्या आमदारांच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते सोडवता आले नाही गेल्या दहा वर्षात जवळजवळ साडे सात आठ वर्ष किंवा जवळजवळ दहा वर्ष स्टँडिंग समितीचा सभापती सुद्धा गेल्या पंधरा वर्षापैकी दहा वर्ष हा भाजप प्रेरित असून सुद्धा काय विकास केला गेल्या चाळीस वर्षापैकी फक्त पाचच वर्ष दादा कुटुंबियाचा व्यक्ती ह्या सांगलीचा आमदार म्हणून राहिला पस्तीस वर्ष चाळीस वर्षापैकी भाजपला त्यात जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आमदारकी देऊन सुद्धा तुम्हीच विचारता सांगलीचा विकास का झाला नाही कुठला उद्योग सांगली जाणू शकले भाजपवाले एक फक्त टर्मला असं झालं चाळीस वर्षानंतर की दादा आणि मदन भाऊ एका वेळ तुम्ही खासदाराने आमदार केले आणि मोठी मोठी कामं त्या फक्त एक दोन वर्षाच्या काळात निर्माण झाली मी तुम्हाला विनंती करतो आज तुम्ही मला खासदार निवडून दिलेला आहे तुम्ही माझ्या घरातला माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या ही खासदार आणि आमदार म्हणून दोघं ह्या येणाऱ्या चार पाच वर्षाच्या काळात खऱ्या अर्थाना कसा विकास घडवायचा हे तुम्हाला दाखवणार आणि नाही दाखवू शकलो तर तुमच्या पुढे परत मतं मागायला येणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मला जरी बोलायचं असलं तरी असल। आज माझी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी जसं मी आज ठामपणे वहिनींबरोबर उभा था, तर तुम्ही ठामपणे उभं राहावंच पण आज जयश्री वहिनींचं भाषण आपण सगळ्यांनी आतुरतेनं आपण सगळ्यांनी ऐकून घ्यावं या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या हिऱ्याच्या हिरा या चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना निवडून द्यावं ही विनंती करतो थांबतो नमस्कार पी माझा उघडा डोळे बघा नीट